मनसे नेते वैभव खेडेकर यांची जिल्हा कारागृहातून सुटका झाली. रत्नागिरी खेड येथील जगबुडे नदीवरील पुलाच्या जोड रस्त्याच्या भराव खचल्या प्रकरणी खेडचे नगराध्यक्ष व मनसे नेते वैभव खेडेकर यांनी आंदोलन केलं होतं. या प्रकरणात त्यांना अटक झाली होती. आज त्यांची या कारागृहातून जामिनावर सुटका करण्यात आली. खेडेकर यांच्या स्वागतासाठी मनसेचे कार्यकर्ते व खेडेकर यांचे हितचिंतक मोठ्या प्रमाणावर कारागृहाबाहेर जमले होते. खेडेकर यांची सुटका झाल्यानंतर त्यांनी एकत्रच आनंद साजरा केला. आपण जनतेच्या प्रश्नासाठी आंदोलन करत होतो, परंतु आता अशा चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर 353 कलम लावून त्यांना अडचणीत आणले जाते. यामुळे सरकारी कर्मचारी चुकीचे वागत असतील तर त्यांना जाब विचारणे कठीण जाणार आहे, याचा जनतेने विचार करावा अशी प्रतिक्रिया खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी दिली. प्रतिनिधी गणेश नवगरे सह आधार न्यूज खेड. प्रकरणामध्ये जनतेने बोध घ्यावा की उद्या लाईट जरी बिल एखाद्याला आपण विचारायला गेलो कमी करा म्हणून, आणि जर आकस जर मनामध्ये असेल तर यावरती 353 आधार घेऊन गुन्हा दाखल करतो. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या जनतेचा आवाज दाबण्याचा प्रकार या ठिकाणी आहे. माझ्यावरती एक महिन्यानंतर मी आता तुरुंगातनं बाहेर आलो. याच्यापुढे संजयराव कदम यांना एक वर्षाची शिक्षा झाली. याच्यापुढे अशा अनेक चळवळीतल्या कार्यकर्त्यांवरती केसी टाकून दाबण्याचा प्रकार झाला. त्यामुळे कुठंतरी सरकारने म्हणा किंवा प्रशासनाने म्हणा याच्यावरती अभ्यास करायला पाहिजे, याच्यावरती विचार करायला पाहिजे. आणि जर का अशा पद्धतीचे 353 सारखे गंभीर गुन्हे दाखल झाले तर मला वाटतं या सरकारी अधिकाऱ्यांना किंवा सरकारी गुंडांना जाब विचारणा कार्यकर्ता ह्या ठिकाणी राहणार नाही. आणि म्हणून मला सांगायचं जनतेला सगळ्या की सर्वांनी पेटून लुटण्याचा हा विषय आहे. त्यामुळे येणाऱ्या समस्येला तोंड द्यायचं असेल तर तुम्हाला पेटून लुटावं लागेल आणि 353 बाबतीमध्ये आवाज उठवावा लागेल असं मला वाटतं. आता याच्यामध्ये बरंच काही आहे, प्रकार आहेत, राजकारणाचा प्रकार तर आहेच. मला जामीन मिळू नये, मी खडी फोडायला जावा, मनसेची वाटचाल थांबवावी, अशा पद्धतीचे अनेक प्रकार ह्या ठिकाणी झाले. 353 जामीन तर लगेच होतो, पण माझ्यासारखा कार्यकर्ता मी कुठेतरी राजकारणामध्ये त्याला अडचणीचं ठरत होतो. म्हणून मला आणि माझं नगराध्यक्षपद हे अडचणीचं वाटत होतं राजकीय पटलावरती. म्हणून मला 3 महिने या ठिकाणी ठेवून नगराध्यक्षपद काढून घ्यायचं आणि आपला माणूस बसवायचा अशा पद्धतीचं राजकारण या ठिकाणी झालं. परंतु जनतेचा आशीर्वाद आणि माझ्या सगळ्याच कुलस्वामींचा आशीर्वाद, त्यामुळे मी या ठिकाणी आज कार्यकर्त्यांच्या जोरावरती बाहेर आलो आहे. पुन्हा माझा जनतेच्या सेवेसाठीचा कार्यभाग या ठिकाणी सुरू आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.